रामदेव महाराजांचा मुक्ताईला आपल्या जवळ घेतलं, पाठीवरून मायेचा हात फिरवला मुक्ताईच्या, आणि रामदेव महाराज म्हणतात मुक्ते मुक्ते आज जी गोष्ट तुला कोणी सांगितली नाही ना ती मला आज नवलदन सांगावं लागत आहे। मुक्ते आज कीर्तन का आहे तर आपला ज्ञान आज समाधी घेत आहे, आपल्या सगळ्यांना सोडून ज्ञान हा जात आहे। मुक्ते पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर पांडुरंगाच्या पायावरती आपलं मस्तक ठेवलं आणि माऊली देवाला बोलतात की देवा मला तीर्थयात्रा करायची आहे। देव म्हटले ज्ञानोबाराया फार तुमची इच्छा फार मोठी चांगली इच्छा आहे, करा ना तीर्थयात्रा। माऊली म्हटले देवा सोबत नामदेव महाराजांना दे आमच्या, कारण ते वरिष्ठ आहे ना, सोबत कोणीतरी पाहिजे आमचं। ऐका ना ज्ञानोबाराय स्वपन काका मुक्ताई निवृत्ती दादा हे चौघ भावंड आलेले आहे आळंदीवरून आणि सोबत नामदेव महाराजांनाही घेतलं। नामदेव महाराजांच्याही सोबत नारा विठा गोदामादा हे सगळे संत मंडळे आले आणि ते तीर्थयात्रा करण्याकरता गेले महाराज। ऐका ना समागमात किती आनंद असतो किती सुख असतं तुम्हाला हे सांगायचंय मला। एकट्या एकांत मध्ये सुख नसतं महाराज, समागमात सुख असतं संतांच्या। नारा विठा गोदा मादा निवृत्त दादा स्वपन काका मुक्ताई ज्ञानोबाराय हे सगळ्या संतांचा समागम झाला आणि तीर्थयात्रा करू लागले। इतका काही आनंद महाराज, इतकं काही भजन चालू आहे। ज्ञानोबा माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली तुकारा, ज्ञानोबा माऊली तुकारा। इतका काही आनंद आहे, ओतप्रोत आनंद भरलेला आहे, सुख फार मोठं आहे समागमामध्ये। आता ऐका ना त्यांची तीर्थयात्रा झाली आणि सगळे संत मंडळी वापस आले पंढरपूरला। नामदेव महाराजांनी मावंद घातलेला आहे पंढरपूरला। समागमात आनंद होता गड्या, महत्वाचं आहे ऐका, समागमात आनंद फार मोठा होता, पण त्या समागमातून एक संत बाजूला निघून चालला होता। एक संत बाजूला निघून चालला, कोण कोण बाजूला निघून चाललं? ज्ञानोबाराय। समागमात आनंद फार मोठा सुख फार मोठा असतं महाराज, पण जर संतांच्या समागमातून जर एक जरी संत बाजूला निघून चालला दुःख किती होतं ऐका ना। ज्ञानोबाराय पंढरपूरला आल्याच्या नंतर पांडुरंगाच्या पायावरती मस्तक ठेवलं आणि पांडुरंगाला ज्ञानोबाराय बोलतात देवा मला आता तुमच्या चरणावरती समाधी द्या। कोण बोलतं? माऊली बोलतात। महाराज जगाचा मालक देव देवाचे डोळे भरून आले आणि देव म्हणतात ज्ञाना माऊली तुम्ही असं काय बोलता, तुमची समाधीची जागा ही नाहीये, तुम्हाला अलंकापूरला जावं लागेल, आळंदीला जावं लागेल, त्या ठिकाणी तुमची समाधीची जागा आहे, या ठिकाणी तुम्हाला समाधी घेता येणार नाहीये, नाविलाज आहे। महाराज ज्ञानोबाराय ऐकत नाहीये। ज्ञानोबाराय म्हणतात देवा नको, आता जीवन संपलं माझं, आता आतापर्यंत लोकांचा त्रास सहन केला मी, सगळं माझं कार्य संपलं, तीर्थयात्राही झाल्या माझ्या, आता आता मला जीवन आता माझं विश्वरचरणी अर्पण करायचंय, मला समाधी द्या। नाविलाजाने देवाने नामदेव महाराजांना सांगितलं नामा नामा जा आळंदीला आणि ज्ञानोबारांना समाधी द्या, ज्ञानोबारांना समाधी द्या। महाराज सगळ्यांचं हे अंतकरण गहिवरून आलं का, त्या समागमामधून एक संत बाजूला निघून चालला ना, आता एक संत बाजूला निघून चालला, ज्ञानोबाऱ्या बाजूला निघून चाललेले आहे, नामदेव महाराजांचं अंतकरण गहिवरून आलं, आळंदीला आले। ऐका ना ही बातमी सगळ्याला माहिती होती पण मुक्ताईला बातमी माहिती नव्हती। ज्ञानोबाऱ्या समाधी घेतात म्हणून महाराज नारा विठा गोदामादा त्यांनी सगळ्यांनी समाधीची जागा साफ केलेली आहे। कुणी पानं अंत कुणी फळं अंत कुणी तुळशीचा मंजुळा अंत कुणी पानं अंत, समाधीची तयारी चालू आहे। नामदेव महाराजांचं कीर्तन सुद्धा समाधी सोहळ्याचं त्रयोदशीला आळंदीमध्ये चालू झालेलं आहे, दुपारचं कीर्तन आहे आणि मुक्ताईला काही मेळ लागायला नाही महाराज। मुक्ताई स्वपन काकाकडे गेल्या, सांगितलं काका आपल्या मंदिरामध्ये रोज संध्याकाळी कीर्तन असतं ना, पण आज सकाळचं कीर्तन का आहे?
मला काही मेळ लागत नाहीये, सगळे तुम्ही नाराज दिसता, कोणी कोणाला बोलत नाहीये, तुम्ही मला कोणी बोलत नाहीये, काही सांगत नाहीये, काय सांगा ना मला. महाराज स्वपन काकांना वाटलं आपण जर ही बातमी मुक्ताईला जर सांगितली, ज्ञानोपाय समाधी घेतात तर मुक्ताईचे डोळे पुष्ण करता आपली हिम्मत होणार नाहीये. कारण का अगोदरच आई वडील गेले तेव्हापासून मुक्ताई जीवन जगते फक्त आणि फक्त ज्ञानोबरायांच्याच भरोशावरती जीवन जगते. आणि ते जर ज्ञानोबराय आज जर जात असेल समाधी घेत असेल मुक्ताई सुद्धा जगात शिल्लक राहणार नाहीये. काय करावं सांगितलं मुक्ते मला काही माहिती नाही कडे. मुक्ताई पुन्हा निवृत्तीनाथाकडे गेली, सांगितलं दादा आजचं कीर्तन दुपारचं कस काय आहे, संध्याकाळचं कीर्तन असताना. दादा सुद्धा म्हटले मुक्ते मला काही माहिती नाही कडे. नाविलाज होता महाराज कुठे बोलावं लागलं. ती मुक्ताई नामदेव महाराजांकडे आली, सांगितलं नामदेव महाराज तुम्ही तरी सांगा ना. नामदेव महाराज नारदाच्या गादीवरती उभा होते आणि मुक्ताई म्हणते नामा नामदेव महाराज सांगा ना मला रोज संध्याकाळचं कीर्तन असतं पण आज दुपारचं कीर्तन का आहे. नामदेव महाराजांना वाटलं सांगावं तर मुक्ताई फार रडेल, हुंका दाटून येईल तिचा, अंतकरण गहिवरून येईल, कंठ दाटून येईल मुक्ताईचा, फार आक्रोश करू करू मुक्ताई रडेल. काय करावं सांगावं तर रडेल आणि नाही सांगावं ही नारदाची गादी आहे इथं कुठं बोलता येत नाही. काय करावं नाविला झाला नामदेव महाराजांचा, मुक्ताईला आपल्या जवळ घेतलं, पाठीवरून मायेचा हात फिरवला मुक्ताईच्या आणि नामदेव महाराज म्हणतात मुक्ते मुक्ते आज जी गोष्ट तुला कोणी सांगितली नाहीये ना ती मला आज नवलाजाला सांगावं लागत आहे. मुक्ते आज कीर्तन का आहे तर आपला ज्ञाना आज समाधी घेत आहे, आपल्या सगळ्यांना सोडून ज्ञाना हा जात आहे. मुक्ते ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याचं हे कीर्तन आहे असा शब्द ऐकला मुक्ताईने महाराज आणि मुक्ताईचं अंतकरण गहिवरून आलं.